हाय, माझं नाव ज्योती बाबासाहेब फावडे. मी लातूरवरून आलेली आहे आणि मी ते बेसिक ॲडव्हान्स इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये करत आहे. आणि आम्ही गेले 4 दिवस झाले लॉरियलच्या वर्कशॉपमध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि इतका छान अनुभव आला, म्हणजे मी फर्स्ट टाईमच या फील्डमध्ये उतरली. तुझं काय बॅकग्राऊंड आहे? तू काहीतरी वेगळं करतेस? हां, मी माझं बॅकग्राऊंड पूर्ण वेगळं, मी ह्यात कधीच नव्हते, फर्स्ट टाईम मी उतरले. तू काय करतेस? इन्शुरन्स? हां, मी इन्शुरन्समध्ये ॲज अ एरिया मॅनेजर आहे. आणि मी ते फर्स्ट टाईम जेव्हा पुण्याला आले तेव्हा मी जस्ट सर्च केलं आणि मी इकडे जेव्हा कल्याणी मॅमकडे आले तेव्हा मला इतका छान अनुभव आला त्यांच्याशी बोलूनच. त्यानंतर आता ज्या पद्धतीने मला असे नवीन नवीन एक्सपिरियन्स येते, नवीन नवीन शिकायला भेटते, इवन कोर्स सोडून पर्सनली पण इतकं छान शिकायला भेटते की मी खूप डेव्हलप झाली स्वतःमध्ये. पण तुझा बेसिक ॲडव्हान्सचा पण अनुभव कसा आहे? खूप खूप छान, इतक्या छान प्रॅक्टिस करून घेतात, एवढे छान मॅम आहेत, प्लस आणखीन दुसरे पण ट्रेनर आहेत, इतके छान समजवून सांगतात. मला तर कळत नाही लवकर, मला 100 वेळा सांगतात, खूप एकदम कोऑर्डिनेट करतात. आणि त्या पद्धतीने नाही समजलं तर 100 वेळा एक गोष्ट सांगतात, जोपर्यंत आम्हाला समजत नाही ते पुढे जात नाही अशा पद्धतीने. आणि आज प्रॅक्टिस तुला रोज कशी मिळते? भरपूर खूप प्रॅक्टिस भेटते. असं आम्ही अक्षरशः वैतागून जातो, इतके क्लायंट्स देतात ते, पण जेवढं काम करून घेणार, मॅमने सांगितल्याप्रमाणे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट म्हणताप्रमाणे इतकी प्रॅक्टिस होते की आम्ही आता इवन असं झोपेतही कोणी उठून म्हणतं की यार तुम्हाला काम करायचंय, की आम्ही असं डायरेक्ट करू शकतो, आम्ही कधी स्ट्रेसफुली नाही करू शकणार, इतकं छान पद्धतीने काम करून घेतलंय. दादा, तुला हे कलरिंग असं एवढं माहित होतं काहीच? काहीच नाही, मी तर 4 दिवस झालं मॅमचं डोकं खाते, काय हे काय ते काय, मला कुठल्या कलरला काय म्हणतात हे सुद्धा माहीत नाही. पण 4 दिवसात इतकं छान सांगितलंय ना, मला आता कोणी झोपेत जरी विचारलं की ह्या कलरला काय म्हणतात, कुठला कलर केल्यावर काय करायचं, कशात काय मिक्स करायचं, मी खूप छान पद्धतीने आता करू शकते, इतका छान. कलरिंग बरोबर अजून तू काय काय प्रॉडक्ट सगळे शिकलीस? मिक्सिंग करायचंय किंवा तुझ्यासाठी नवीन आहे म्हणून मला ऐकायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये डेव्हलपर काय हे नवीन नवीनच नाव आहे, म्हणजे डेव्हलपर झालं, किती मिक्स करायचं, 20 किती, 40 किती, 30 किती, त्याला काय म्हणतात, आणखीन काय नाव आहेत, पॉइंटमध्ये काय म्हणतात, सिंगल पॉइंटला, डबल पॉइंटला झालं, प्लस त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने केस स्टडी करायला पाहिजे, डायरेक्ट क्लायंटला आपण डायरेक्ट हे तुम्ही सजेस्ट करू नाही शकत, पूर्णपणे एक पूर्ण केस स्टडी करून घ्यायची, आपल्या बुकवरती सगळं नोट डाऊन केल्याशिवाय पहिले पुढे कधीच जायचं नाही, इतकं छान पद्धतीने सांगितलं. काय काय अजून कलरिंग व्यतिरिक्त काय काय शिकलीस या वर्कशॉपमध्ये? कलरिंग व्यतिरिक्त म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, कसं बोलायचं, कसं क्लायंटला कन्सल्ट करायचं, कशा. काल तुझ्यावर काय केलं केसांवर? स्पा केलेला आहे, फर्स्ट टाइम केलाय मी स्पा सुद्धा, फर्स्ट टाइम केलाय आणि खूप छान वाटतं. तसंच तू अजून कलरिंग सोडून, कलरिंग ट्रीटमेंट सोडून काय काय शिकलीस 4 दिवसात? 4 दिवसामध्ये कलरिंग सोडून हेअरचं शिकले, हेअरचे जे काही असतील प्रोडक्ट्स काय असतात, प्रोडक्ट होम केअर शिकटले, पोस्ट केअर, प्री केअर, तर खूप काय काय शिकले. स्मार्ट बॉन्ड परत आणखी नाव आहेत खूप काही, की आज पॉवर फॅन असं काय 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 मिक्स, पॉवर मिक्स असं खूप काय काय शिकवलंय, असं मी सांगू नाही शकत इतकं छान छान शिकवलं. आणि तुला प्रॅक्टिस भरपूर मिळाली? खूप प्रॅक्टिस, दुखते तरी पण प्रॅक्टिस केली मॅमने, खूप खूप छान शिकवलं आणि इतकी छान प्रॅक्टिस झाली ना आज, की आता डायरेक्टली उद्याही डायरेक्ट आम्ही जाऊन फील्डवरतीही काम करू शकतो अशा पद्धतीने शिकवलेले. सेक्शनिंगचं शिकवलंय, प्लस सेक्शन कसे घ्यायचे, सेक्शनवरती सर्व असतं आपल्या लॉरियलचं, ज्या पद्धतीने आपण कलरिंग म्हणतो, जर एखादं जरी सेक्शन चुकलं की आपलं पूर्ण जे असतं केसांचं स्ट्रक्चर किंवा आपण जे काही करणार आहोत लॉरियलचं ते पूर्णपणे चुकून जातं. त्याच्यामुळे अगोदर मॅमने आम्हाला सुरुवातीला तर पहिल्या दिवशी सेक्शनिंग कसं करायचं हे सांगितले, देन त्याच्यानंतर मग कोंब कसा पकडायचा मला काही माहीत नव्हतं, कोंब कसा पकडायचा, ड्रायर कसा पकडायचं, हेअर वॉश कसा करायचा, कशाला किती टाइम द्यायचा, कसं क्लायंटला बोलायचं, खूप खूप सांगितलं त्याच्यामध्ये. आणि मला एक सांग, तुला आता तू लातूरमध्ये सलून सुरू केली, तुला असं वाटतं की तिथे तुझ्या कॉम्पिटिशन जे असेल मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा तुझं कुठेतरी सलून एक एक नंबरला असेल असं मी तर इथे शिकते त्याच्यावरून सांगते. मला असं होते की मी कधी कम्प्लीट करते आणि कधी जाऊन माझं स्वतःच स्टार्ट. असा एक्सपिरियन्स तू केलास लातूरमध्ये अशा सर्व्हिसेसचा? नाही, कधीच नाही केलाय. बाहेर सर्व्हिसेस आपण बघतो पार्लरमध्ये हार्डली येतात. तू व्यवस्थित राहतेस, तू गेलेली असणार आहेस सलूनमध्ये, गेल्यावर आपल्या हार्डली यार तुम्हाला काय करायचं, ठीक आहे हे करा या बसा सांगतात बस, त्याच्या पुढे आपल्याला असं कन्सल्ट कधीच नाही करत जे इथे आपण बघतोय. यार तू पण इथे कसं, आता आपण बाहेर गेलो आपल्याला स्पा करायचं, हां तुम्ही हे स्पा करा, पण तसं नाही. इथे कसं, तुम्हाला स्पा करायचा का, ठीक आहे मग तुमचा स्काल्प कसा आहे, तुम्हाला एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला डँड्रफ आहे का, मग तुम्हाला कुठलं काय यूज करायला पाहिजे कुठलं, असं पार्लरमध्ये काहीच नाही. हां तुम्हाला असं असं करायचं आहे बाहेर,
तुम्हाला एवढे एवढे पैसे लागणार, एक तास बसावं लागेल, करायचे झालं तुम्हाला नंतर शाईन भेटेल, बस एवढं सांगतात. पण इथे जर तुम्हाला जर हे केसांसाठी रॉंग आहे किंवा इवन स्किनचे जर हे तुमच्यासाठी चांगलं नाही आहे किंवा हेल्दी नाही, तर मॅम स्वतःहूनच फोडून सांगतात हे तुम्ही करू नका, तुमच्यासाठी चांगलं नाही. बाहेर लोक पैसे कमवायचं म्हणून काही सांगतात की करा करा करा, पण इथे तसं नाही. पैशापेक्षा जास्त माणसाला इथे व्हॅल्यू दिली जाते की बाबा तुम्ही हे कराल तर तुमच्यासाठी बेनिफिट आहे, किंवा हे करा पण कॉस्ट कुठेही जाणारच आहे आपले पैसे तर, पण पैशापेक्षा इम्पॉर्टंट आपली बॉडी, आपले हेअर. उद्या जर तुम्ही बाहेर कुठे जाऊन हेअर करायला जाण, त्यांनी सांगितलं हे करा, उद्या केसेस निघून गेले तर काय फायदा आपल्यासाठी. ओव्हरऑल तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूप भारी आहे आणि मी खूप काही शिकणारी स्टुडंट आहे, त्यामुळे तू ही प्रॅक्टिस करतच राहणार आणि इव्हन मी अजून पुढे आणखीन खूप काही शिकणार जे तुमच्याकडनं जेवढं जास्त ते म्हणतात एखादं असं पिळून घेतल्यासारखं मी तुम्हाला इतकाच राहणार आहे आणि अजून शिकणार आहे. थँक्यू, विश यू ऑल द बेस्ट. थँक यू मॅम. अशीच राहा सारखं तुझ्यातला तो चाइल्ड लाईकनेस ना, प्रश्न विचारणं, उत्साही राहणं, तो जिवंत ठेव, कारण अशीच माणसं शिकून पुढे जातात. ऑल द बेस्ट.